नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितला असेल, नळ आणि टाकी ह्याच्याशीच रिलेटेड आहे, जो आपण आधी कम्प्लीट करून घेतलेला आहे, त्याचाच पुढचा पार्ट आहे. तर आधी आपण जो कम्प्लीट करून घेतला त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की दोन नळ मोकळे केले, म्हणजे दोन नळ जर एका वेळेला सुरू ठेवले तर टाकी भरायला किती वेळ लागेल, एका नळाने किती वेळात भरते, दुसऱ्या वेळा नळाने किती वेळात भरते, त्यांची ॲडिशन आपण करणार, ती सगळी कन्सेप्ट आपण तिथे एक्सप्लेन केलेली होती. आत्ताचं क्वेश्चन कशावर बेस्ड असणार आहे माहिती आहे का, की एका नळाने टाकी पूर्ण भरते, दुसऱ्या नळाने पण भरते, तिसऱ्याने पण भरते, किंवा क्वेश्चन असे असतील पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी काही वेळ लागतो आणि त्या टाकीच्या खाली एक दुसरा पण नळ लावलेला आहे, त्याच्याने जर टाकी तो जर नळ सुरू केला तर पाणी सगळं वाहून जातं, म्हणजे टाकी रिकामी होते. तर टाकी रिकामी होण्यासाठी पण काहीतरी वेळ लागतो. तर समजा दोन्ही नळ चालू ठेवले तर टाकी किती वेळात रिकामी होईल, पूर्ण टाकी किती वेळात रिकामी होईल, तशा टाईपचे क्वेश्चन असतील. तर आपण एक्सप्लेन करण्यापेक्षा डायरेक्ट क्वेश्चन अटेम्प्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारची सॉल्विंग आहे. ओके, चलो. एका पाण्याची टाकी, म्हणजे बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 7 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने टाकी रिकामी होण्यास 4 तास लागतात. तर नळ एकाच वेळी चालू ठेवल्या टाकी किती वेळात रिकामी होईल. ओके, क्वेश्चन बघा काय. तर त्यांनी सांगितलं की पहिल्या नळाने टाकी किती तासात भरते, 4 तासात भरते, ते एवढं लक्षात ठेवा. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तीच कन्सेप्ट आपण इथे वापरणार, की समजा 6 तासात जर पूर्ण टाकी भरते तर एका तासात किती टाकी भरणार, एका तासात किती टाकी भरणार आहे, तर एका तासात 1/6 ना, 1/6 पट टाकी भरली जाणार. त्यांनी नंतर सांगितलं आहे की दुसरा नळ जर सुरू ठेवला तर 4 तासात टाकी रिकामी होते. तर किती तासात 4 तासात टाकी रिकामी होते, म्हणजे एका तासात टाकी किती रिकामी होते, तर 1/4. ओके, तर आता त्यांच्यात बघा, एकाने एकाचं पाणी जातं आहे, म्हणजे एकाच्या नळाने पाणी भरलं जातं आहे, पहिल्या नळाने पाणी भरतं आहे आणि दुसऱ्या नळाने पाणी वाहून चाललं आहे, म्हणजे टाकी रिकामी होते. आता रिकामी होते म्हणजे मोकळी होते, टाकी फ्री होती आहे ना, रिकामी होती म्हणजे मायनस तुम्ही इथे घेणार. ओके, मायनस म्हणजेच का, तुम्ही तिथे वजा करणार. सिम्पल ॲज दॅट हीच कन्सेप्ट वापरायचे. बाकी सगळं पहिल्या व्हिडिओमध्ये केलेलं त्याच टाईपचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, तसंच भागाकार करायचा, तसंच गुणाकार करायचं आहे, तसंच दीर्घ गुणाकार करायचं आहे. तर इकडे बघा काय येईल ऑप्शन, ते 4 ने इथे गुणलं जाणार, 6 ने इथे गुणलं जाणार आणि इथे यांचा पण गुणाकार होणार. तीर्कस गुणाकार आपण ऑलरेडी आपल्या टॉपिकमध्ये घेतलेला पण आहे, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण घेतलेला आहे. जर नसेल बघितलं तर पहिली ती व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर काय करणार, तीर्कस गुणाकार करणार, 4 ने इथे 1 ला गुणणार तर 4, 6 ने इथे 1 ला गुणणार तर 6, आणि मध्ये जे चिन्ह असतं ते मध्ये येतं ॲज इट इज, आणि 6 ची 24 येणार. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 4 - 6 किती येणार, 2/24, म्हणजे 2 × 1 = 12, 2 × 2 = 12, म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 4, म्हणजे 1/12 आलं. आणि हे जे वजाचं चिन्ह आहे ते ॲज इट इज कॅरी केलं जाणार. तर तुमचं आन्सर काय आलं, तर मी काय सांगितलेलं, वरती अंशामध्ये एक नंबर म्हणजे एक संख्या आली पाहिजे, तर तुमचं छेदातलं उत्तर असतं तुमचं करेक्ट ॲन्सर. म्हणजे छेदात किती संख्या आली आहे, 12, तर 12 तुमचं करेक्ट ॲन्सर आणणार. तर तुम्ही म्हणायचं, मग ते वजाचं चिन्ह आहे त्याला काय करायचं, वजाचं चिन्ह फक्त एवढं सांगतं आहे की टाकी रिकामी होती, टाकी मोकळी होती, एकदम एम्प्टी होती टाकी, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. तर वजाचं चिन्ह एवढं काय तिथे प्रॉब्लेम क्रिएट नाही करणार, ते फक्त एवढं सांगतं की टाकी रिकामी होती. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. एका पाण्याच्या टाकीला 3 नळ आहेत, एक पाण्याची टाकी आहे त्याला किती नळ आहेत, 3 नळ आहेत. पहिल्या 2 नळांनी 7 तासात आणि 12 तासामध्ये टाकी भरते, तिसऱ्या नळाने टाकी 3 तासात रिकामी होते. ओके, जर तीनही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती पाण्याची पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. ओके, तर त्यांनी काय सांगितलं, एक पूर्ण पाण्याची टाकी आहे त्याला 3 नळ आहेत, 2 जे नळ आहेत ते वर आहेत, हेराफेरीवाले 3 3 नळ तसे नाही म्हणत या कमी, कुठले वरचे 2 नळ आहेत आणि खाली 1 नळ आहे. तर ते 2 नळ जर समजा त्यातला पहिला नळ मी जर सुरू केला तर टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात, दुसरा नळ जर मी सुरू केला तर टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात, आणि ते दोन्ही नळ बंद केले आणि टाकी पूर्ण भरलेली, आणि मी खालचा नळ जर सुरू केला तर टाकी पूर्ण रिकामी होण्यास 3 तास लागतात. ओके, तर समजा मी तीनही नळ एकाच वेळेस सुरू ठेवले तर टाकी पूर्ण टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल, तर त्याचा ॲन्सर कसं काढणार, त्याचा ॲन्सर अशाच प्रकारे काढणार आहे. बघा, मी पहिले हे रफ करून घेतो म्हणजे तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करता येईल. ओके, चलो. एका तासामध्ये पहिल्या नळाने एका तासात किती टाकी मोकळी होईल, 1/6 म्हणजे 1/6 पट, दुसऱ्या नळाने किती टाकी रिकामी होईल, 1/12 पट, आणि तिसऱ्या रिकामी नाही भरेल का, इथे पण भरेल आणि इथे पण भरेल, इथे रिकामी होईल, तिसऱ्या नळाने टाकी काय 3 तासात रिकामी होते, म्हणजे एका तासात किती टाकी रिकामी होईल, तर 1/3 पट. आता बघा, ह्याच्याने टाकी भरती आहे ना, म्हणजे ॲड होतं आहे, तर इथे मी
अधिक करणार आणि इथे टाकी रिकामी होती तर मी इथे काय करणार वजा करणार. समजा दोनच संख्या असते ह्या अशाच दोन संख्या असतील तर तुम्ही काय करता तिरकस गुणाकार करता तुमचं आन्सर येतं. पण तीन जर असतील ना तर काय करायचं, तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरी जी स्टेप सांगितलेली तीच इथे वापरायची. म्हणजेच काय, समजा इथे छेद आहे 12 तर सर्वात जास्त इथे छेद आहे ना 12 तर मी काय करणार इथे पण छेद 12 करणार आणि इथे पण छेद 12 करणार. का, जर छेद समान असेल तर अंशांची बेरीज पण होते किंवा वजाबाकी होते. जे चिन्ह असेल ते होतं, बेरीजचं चिन्ह असेल तर बेरीज होणार, वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकी होणार. तर इथं मला काय करायचं आहे, मला इथे बेस सेम करायचा, तर इथे छेद सेम करायचा, इथे 12 आहे तर मला इथे 12 करण्यासाठी काय करावं लागेल, तर मी इथे 2 गुणणार, इथे 2 गुणलं तर इथे पण 2 गुणलं जाणार. आता इकडे 3 आहे, इकडे पण मला 12 करायचं, तर मी काय करणार इथे 4 गुणणार, इथे 4 गुणणार तर इथे पण 4 गुणलं जाणार. म्हणजेच बघा वरती काय होणार, 2 + 1 - 4 2 + 1 - 4 काय सांगितलेलं, जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी होते, जे चिन्ह असते ते होतं. म्हणजे इथे बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह भागिले, इथे पण किती झालं सायुधीने 12, इथे 12 आणि इथे पण 12, म्हणजे छेदात टोटल किती झालं 12. आता बघा ना, ॲडिशन केला म्हणजेच किती, 2 + 1 = 3 3 - 4 - 1/12 कळतंय, -1/12 म्हणजेच तुम्हाला काय सांगितलेलं की जी छेदामध्ये संख्या असते ते तुमचं आन्सर असतं. इथे 12 आहे का कुठे, येस हे आहे तुमचं करेक्ट आन्सर. आणि निगेटिव्ह साईन काय सांगते, मायनस साईन काय सांगते, मायनस साईन हेच सांगते की टाकी रिकामी होती, त्याच्यापेक्षा जास्त काही वेगळा प्रॉब्लेम किंवा काय ट्रबल क्रिएट नाही करणार ती साईन. दॅट्स इट, एवढीच टॉपिक होता, एवढीच सॉल्विंग होती याची. तर पाहिजे तर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि स्वतःसाठी नोट्स बनवा. ओके, स्वतःसाठी जे नोट्स बनवाल ना ते नोट्स जेव्हा तुम्ही एक्झामच्या आधी जेव्हा एकदा प्रिपेअर कराल किंवा रिवाइज करण्यासाठी वापराल ना खूप फायदा होईल. कळतं आहे, त्याच्यापेक्षा पण काही टॉपिक्स असतील किंवा तुम्हाला जे काही कळत नसतील किंवा समजत नसतील तर मला कमेंट करा, लिटरली मी तुम्हाला ते सगळे सॉर्ट आउट करून देईल. ओके, जरी अजून काही प्रॉब्लम होत असेल तर लिटरली कमेंट करा, प्रॉब्लेम होणार तर नाही कारण आपण ॲज कम्पेअर्ड जेवढे टॉपिक कवर करून घेतो आहे त्याच्याने तर काही प्रॉब्लम होणार नाही आहे. आणि जरी झाला तरी मला कमेंट करा, आपण त्याच्याशी रिलेटेड लगेच नेक्स्ट व्हिडिओ बनवू शकतो. कळतंय, तर आजचा टॉपिक एवढाच होता, आपण इथेच थांबणार आहोत. ह्याच्यासारखेच अजून पण काही रिमेनिंग टॉपिक्स आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत घरी स्टडी करा, ऑल द बेस्ट.